बदलापुर अत्याचार प्रकरणी एसआयटी टीम आता आरोपीच्या घरी दाखल झाले. खरवई परिसरात आरोपीच्या घरी एसआयटी कडून तपास सुरू आहे. आंदोलनाच्या दिवशी आरोपीच्या घराची तोडफोड झाली होती. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी टीम आता आरोपीच्या घरी दाखल झाली आहे. खरवई परिसरात आरोपीच्या घरी एसआयटी कडून या संदर्भातला तपास सुरू आहे. आंदोलनाच्या दिवशी आरोपीच्या घराची तोडफोड झाली होती आणि आता ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी टीम ही आरोपीच्या घरी दाखल झालेली आहे. खरवई परिसरात आरोपीचं घर आहे. खरवई परिसरात आरोपीच्या घरी आता एसआयटी कडून सध्या तपास सुरू आहे. तर आंदोलनाच्या दिवशी आरोपीच्या घराची तोडफोड देखील झालेली होती आणि त्याच संदर्भात आता एसआयटी टीम ही आरोपीच्या घरी दाखल झालेली आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. कारण ज्या दिवशी आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या दिवशी आरोपीच्या घराची तोडफोड झाली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.